अकोले तालुक्यातील कळसबुद्रुक या ठिकाणी आज श्री कळसेश्वर कृपेनं आणि परमपूज्य महंत सुभाषपुरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ हिंदू धर्माचा भगवा ध्वज उभारून मोठ्या उत्साहात झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभमुहूर्त पाहून प्रभाकर बबनराव वाघचौरे यांच्या परिवारानं विठ्ठल रुक्मिणी मूर्ती चांदीचा मुकुट अर्पण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व भाविक आणि भजनी मंडळानं मंदिराच्या गेटपासून दिंडी काढत ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत वाघचौरे कुटुंबानं दिलेल्या चांदीच्या मुकुटाची मिरवणूक काढली. त्यानंतर भगव्या ध्वजाची मनोभावे पूजा करून ज्येष्ठ ग्रामस्थ विष्णू महाराज वाघचौरे यांनी श्रीफळ वाढवलं. शंखनाद आणि हरिनामाच्या जयघोषात ध्वज उभारण्यात आला. अरुण महाराज शिर्के यांनी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी हा अभंग गाऊन अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तन प्रवचनकार गायक वादक यांची सेवा कळसकरांना श्रवण करण्यास मिळणार आहे. सर्व भाविक भक्तांनी श्रोत्यांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन गणेश महाराज वाघचौरे यांनी करून सर्व तरुण ग्रामस्थ आणि भाविकांचे आभार मानले. यावेळी मंदिर परिसरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या ध्वजारोहणासाठी विष्णू महाराज वाघचौरे, देवा महाराज वाघचौरे, गणेश महाराज वाघचौरे, अरुण महाराज शिर्के, बाबाजी दादा ढगे, सीताराम लक्ष्मण वाघचौरे, एकनाथ गणपत ढगे, भाऊसाहेब पुंजा वाघचौरे, गणेश अरविंद रेवगडे, रावसाहेब राजाराम वाघचौरे, गोरख मारुती वाघचौरे, दत्तूदादा ढगे, सुनीलदादा ढगे, गंगातात्या वाघचौरे, दशरथ वाघचौरे, रवींद्र भांगरे, प्रभाकर बबन वाघचौरे, संभाजी दगडू वाघचौरे, दिलीप रामभाऊ ढगे, निवृत्ती बिव्वे, बी टी गोसावी, भाऊसाहेब बाळकृष्ण वाघचौरे, राजेंद्र गवांदे, केतन वाघचौरे, अण्णासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. अकोले टाइम्ससाठी सागर शिर्के, कळसबुद्रुक यांचा रिपोर्ट. कळसेश्वराच्या कृपेनं आणि परमपूज्य ब्रह्मलीन सुभाषपुरी बाबांच्या कृपाशीर्वादानं कळस गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा सर्वांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून विशेषत्वानं सर्व गावातील तरुण मंडळाच्या विशेष सहकार्यातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या पांडुरंगाची सेवा करण्याकरता या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि अखंड हरिनाम सप्ताह हा संपन्न करत असताना गावातील सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरुणांचं विशेष सहकार्य लाभत असताना 2023 हा उपक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी पार पडतोय. विशेषत्वाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत प्रवचनकार, नामवंत गायक, नामवंत वादक आणि सर्व अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्ती परायण राजेंद्रजी महाराज सद्गीर, तदनंतर द्वितीय दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प आमच्या कळसगावचं भूषण आदरणीय अरुणजी महाराज शिर्के, तदनंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार जगदीशजी महाराज जोशी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार जयजी महाराज भाग्यवंत, तदनंतर महाराष्ट्रातील अत्यंत गोड असं आणि महान व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज कदम छोटे माऊली, तदनंतर विद्वान व्यक्तिमत्व भाषाप्रभू हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील, तदनंतर आपतर आपल्या अकोले संगमनेर तसेच महाराष्ट्र भूषण हरिभक्तीपरायण निवृत्तीजी महाराज देशमुख इंदोरीकर महाराज आणि काल्याच्या दिवशी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सद्गीर या सर्व नामवंत कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार कीर्तनकार त्याच्यामध्ये आमच्या संस्कृतीताई वाघचौरे, गुरुवर्य देवराम महाराज वाघचौरे सर, हरिभक्तीपरायण गणेश महाराज वाघचौरे, हरिभक्तीपरायण कळसभूषण कैलास महाराज आहेर सर, तदनंतर हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज कोकणे, अकोले भूषण आदरणीय दीपकजी महाराज देशमुख, आमच्या कळसगावचं भूषण हरिभक्तीपरायण गुरुवर्य विष्णुपंतजी महाराज वाघचौरे यांची हरिप्रवचन या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायक, त्याचबरोबर त्याच्यामध्ये रविदेवजी महाराज जगदाळे, किरण महाराज शेटे, त्याचबरोबर प्रवीणजी महाराज पांडे, अरुणजी महाराज शिर्के, मृदंगाचार्य मृदंग अलंकार संकेतजी महाराज आरोटे, त्याचबरोबर अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार त्याचबरोबर सर्व वारकरी ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहाटे 4 ते 6 काकडा भजन विशेषत्वाने आम्ही दरवर्षी सर्व कळस ग्रामस्थ मंडळी मोठ्या थाटामाठ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी सोहळा साजरा करत असतो. याही वर्षी हजाराच्या संख्येनं सर्व तरुणांचा सहभाग आम्ही प्रत्येकापर्यंत पत्रिका घेऊन पोहोचलो. गावातील सर्व महिला मंडळ माता भगिनी त्यांचा इतका उत्साह होता की बस ते म्हटले वा आमच्या या सर्व सभा मंडपामध्ये म्हणजे कीर्तन मंडपामध्ये जागा होणार नाही इतकी मंडळी सगळी या कीर्तन माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहेत. मी समस्त अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सर्व भाविकांना मी विनंती करतो भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह पार पडत असताना आपण या सर्व कीर्तनांचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि या निमित्तानं तरुणांचं विशेष सहकार्य ती रस्त्याची कमान असेल. सर्व इतका उत्साह पाहिल्यानंतर आम्हा सर्व भजनी मंडळ आणि ग्रामस्थांना विशेष अत्यानंद झालाय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या गावातील सर्व पत्रकार तालुक्यातील पत्रकार त्याच्यामध्ये आदरणीय आमचे भाऊसाहेब पुंजा पाटील वक्सवरे दादा असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमचे अमोलजी शिर्के असतील, त्याचबरोबर आमचे गणेशजी रेवगडे यांनी सर्व मला वाटतं या पत्रकारितेचे संपर्क प्रमुख आहेत. त्याचबरोबर आमचे अण्णा चौधरी असतील आणि करून अकोले संगमनेर तालुक्यातील विशेषतः अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार त्यांचेही मी आमच्या कळस ग्रामस्थांच्या वतीनं विशेष असे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाची या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढली ती म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मातेचं जे चांदीचा मुकुट आहे तो चांदीचा मुकुट आमचे चुलते आदरणीय आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रभाकर बबनराव पाटील वाचवरे आदरणीय तात्या यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून आमच्या काकूची भारी इच्छा होती की हा चांदीचा मुकुट वेगवेगळ्या ठिकाणी दानधर्म करण्याचं काम हे संपूर्ण कुटुंब करत असतं. त्यांच्याही प्रति या ठिकाणी मी कळस ग्रामस्थांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो. अशीच उत्तर सेवा त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाच्या हातून घडत राहो ही अशी जगतनियंत्रणा प्रार्थना करतो. सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी एकदा जयघोषामध्ये या ठिकाणी आपण आता लगेच भजनाला आणि ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ करणार आहोत. कुंडली कवर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की कलशेश्वर भगवान की परम पूज्य सुभाषपुरी महाराज की. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.